संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीन द्वारे अचूक नेत्र तपासणी प्रोप्रायटर अमोल देशमुख ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर आणि ठक्कर कॉम्प्लेक्स राजबक्षी वडापाव शेजारी एसटी स्टँड अकोले 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74 येत्या 28 आणि 29 मार्च रोजी केंद्रीय कामगार कृती समितीच्या निर्णयाप्रमाणे देशभरातील कामगार संपावर जात आहेत. तर या संपामध्ये संगमनेर तालुक्यातील महाराष्ट्र विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधी सामील झालेत. वैद्यकीय प्रतिनिधींच्या वतीनं नायब तहसीलदार कडनोर यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आलंय. श्रम संहिता रद्द करा, कामगारांच्या बाजूचे कायदे पुन्हा प्रस्थापित करून कडक अंमलबजावणी करा, औषध आणि वैद्यकीय उपकरणावरील GST रद्द करून त्यांच्या किमती नियंत्रित करा, ऑनलाईन विक्री थांबवावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. याविषयी वैद्यकीय प्रतिनिधी ज्ञानेश्वर राक्षे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. देशव्यापी संपाच्या निमित्ताने वैद्यकीय प्रतिनिधी संघटना संगमनेरचे सर्व प्रतिनिधी आज या ठिकाणी संपामध्ये 100% सहभागी होते. नरेंद्र मोदी सरकारच्या कामगार विरोधाच्या काही घटना आहेत, जे कामगार विरोध नरेंद्र मोदींचे काय कायदे केले त्या कायद्याच्या विरोधामध्ये आज आम्ही वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने देशव्यापी संप पुकारलेला आहे. आज नरेंद्र मोदी सरकारने कामगारांना देशद्रोही लावण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. मूठभर मालक धारजण्या लोकांना खुश ठेवण्यासाठी देशातील करोडो कामगारांना उद्ध्वस्त करण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीमुळे आज आपण पाहतो आहोत की जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती आज कुठल्या कुठे गेल्या. आज पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत, गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की जीवनावश्यक ज्या काही वस्तू आहेत, औषधं आहेत, त्या औषधांच्यावरती GST कमी करून त्या सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य किमतीत मिळाव्यात, यासाठी आमचा संप आहे. आणि या संपाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी सरकारने जे काही कामगार कायदे मोडीत काढलेले आहे त्या कायद्यांचं पुनर्वसन करून परत जे जुने कायदे आहेत ते कायदे अंमलात आणावे. या मोर्चामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.